पत्रकार परिषदेला संबोधन करण्यासाठी आपल्यामध्ये ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे साहेब आहेत, तसेच सोबत सरचिटणीस मनोहर कुलकर्णी उपाध्यक्ष डावखरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्रात सहभाग आगमन झालेलं आहे. काही ठिकाणी विसर्जनही झालंय. गौरी गणपतीचंही विसर्जन आज आहे. या पत्रकार परिषदेचं मुख्य उद्देश ओबीसी आलेला आहे असं चित्र आज महाराष्ट्रामध्ये उभं राहिलेलं आहे. वारंवार देवेंद्रजी या संदर्भातलं राज्य शासनाला सांगण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याच्यामुळे या संदर्भातली जी सूचना आहे, या संदर्भातली जी माहिती आहे, या सगळ्या संदर्भातली माहिती हे फडणवीस साहेब सातत्याने यांना देत असताना हे देण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली. माननीय फडणवीस साहेबांनी सत्तेमध्ये असताना 31/7/2019 अध्यादेश काढला आणि डेट सबमिट करायला वेळ ही सुप्रीम कोर्टाकडनं मागितली होती. सुप्रीम कोर्टाने त्याच्यानंतर 13/12/2019 कोर्टाने आदेश दिला की ज्या कॉन्स्टिट्युशनल बेंच आहे त्या कॉन्स्टिट्युशनल बेंचच्या प्रमाणे 50% वरचं आरक्षण जस्टिफाय करा. पण सातत्याने शासन याच्यामध्ये दिरंगा. 4/2021 कोर्टाने सांगितलं की राज्य सरकार कोणतीही कारवाई न करता एक कुठल्या तरी जी कारवाई त्यांनी करायला पाहिजे होती, कमिटी फॉर्म करायला पाहिजे होती, ती कमिटी पीठाने सांगितल्याप्रमाणे तातडीने पुढील कारवाई करावी हेही त्यांनी राज्य शासनाला सूचित केले. मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातली बैठक लावावी याचीही मागणी ही फडणवीस साहेबांनी त्यावेळेस केली होती आणि मुख्यमंत्र्यांकडे उपस्थिती होती आणि या संदर्भातली भूमिका अतिशय स्पष्ट करूनही त्या तिकडे राज्य शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस फक्त हो सांगितलं. मी मगाशीच सांगितलं की सत्ताधारी पक्षाच्या एका महत्वाच्या घटकाने म्हणजे महाविकास आघाडीमधलेच काँग्रेस पक्षाने याच्यामध्ये नाना पटोले जे त्यांचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनीच राज्य शासनाच्या या भूमिकेबद्दलचा प्रश्न उचललेला आहे आणि राज्य शासनाने आता त्याचा खुलासा करावा. त्याचबरोबर वटेटीवारजी ओबीसी आरक्षणासंदर्भात ज्यावेळेस भूमिका मांडतात आणि त्यावेळेस त्यांच्याच पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत तेही म्हणत आहेत की राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी या संदर्भातलं चिंतन करावं. साहेब आमची तर मागणी आहे की त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करत. साहेब आपण वारंवार आरोप करतात की महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष आहे जो ओबीसी आरक्षणाच्या पूर्णपणे विरोधात आहे. ज्याला ओबीसी आरक्षण असा कोणता पक्ष आहे तो तुम्ही शोधून काढा. पत्रकार त्याच्यामध्ये जास्त समंजस आहेत, सगळ्यांना माहिती असलेली ही माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दलचा खुलासा खरं तर ब्रेकिंग न्यूज म्हणून पत्रकार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने सातत्याने ओबीसी आरक्षण हे समाजाला भेटलं पाहिजे आणि राजकीय जे ओबीसी आरक्षण भारतीय जनता पार्टीने दिलं होतं ते टिकवण्याचं काम खरं तर या आत्ताच्या सत्ताधारी राज्य शासनाचं होतं आणि ते टिकवण्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले हे दिसतंय. सर्वपक्षीय बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय होऊनही ज्यावेळेस राज्य शासनाने कोर्टामध्ये भूमिका मांडायला पाहिजे होती त्यावेळेस कोर्टामध्ये भूमिका मांडण्यामध्ये राज्य शासनाला अपयश आलेलं आहे. या सत्ताधारी पक्षातले जे एक घटक आहेत किंवा जे एक पक्ष या महाविकास आघाडीमधला एक महत्त्वाचा पक्ष आहे त्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांनी हा प्रश्न उचललेला आहे की कोर्टामध्ये राज्य शासनाने वकील पाठवायचा होता आणि त्या संदर्भात वकिलांनी भूमिका किंवा वकीलच त्या तिकडे पोचला नाही आणि त्याच्यामुळे या आरक्षणाच्या संदर्भातली जे आदेश निघाले ते खरं तर राज्य शासनाच्या कामाच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. या संदर्भातलं स्पष्टीकरण राज्य शासनाकडनं येणं अपेक्षित आहे
भारतीय जनता पार्टी की भूमिका स्पष्ट है कि हा ज्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाचेच उमेदवार हे पक्षाकडून दिले जातात। हे इम्प्रेस डाटा संदर्भात का तयार करण्यात आला नाही आणि जर तयार केला असेल त्या त्या जिल्ह्यामध्ये जे आरक्षण लागलं असेल त्या तिकडच्या निवडणुका झाल्या असेल काय सांगितलं तुमची भूमिका? माननीय फडणवीस साहेबांनी सातत्याने या संदर्भातली भूमिका विधिमंडळातही मांडली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार करून बैठकांमध्येही सांगितलं की जे मागासवर्गीय आयोग आहे याची स्थापना करून त्या संदर्भातलं डेटा कलेक्शनचं काम हे सुरू केलं गेलं पाहिजे। आपण बघितलं तर कोर्टामधूनही जे ताशेरे ओढले गेले ते याच संदर्भातले ताशेरे ओढले गेले की तुम्ही ही कमिटी फॉर्म करा, तुम्ही ही कमिटी का फॉर्म करत नाही, याच्यामध्ये जी डिले होत होतं त्याच्यामुळेच आज ही परिस्थिती राज्यावर आलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्य शासनाला मुद्दाम म्हणून हे आरक्षण द्यायचं नाही आहे आणि त्याच्यामुळेच ही सातत्याने दिरंगाईचं काम राज्य शासनाकडनं करण्यात आलेलं आहे। तर मात्र ज्या ठिकाणी निवडणूक आहे तिकडचा जर इम्प्रेस डाटा तयार केला असता तर तिथं आरक्षण मुद्दा झाली असती आणि हे लवकरात लवकर काम झालं असतं। निश्चितपणे कमी या कामाची सुरुवात जर राज्य शासनाने लवकरात लवकर केली असती, आज जी भूमिका त्यांनी मान्य केलेली आहे हीच भूमिका त्यांनी अगोदरही मान्य केली असती तर निश्चितपणे बऱ्यापैकी आज हा प्रश्न एवढा जटिल। ओबीसी समाजाच्या संदर्भातला हे जे आंदोलन आहे हे भारतीय जनता पार्टीकडनं पूर्ण राज्यामध्ये उद्या एकाच वेळेस होणार आहे। किती उमेदवार आहेत ओबीसीचे? या 5 जिल्हा परिषदेमधले ज्या काही आरक्षणाच्या जागा आहेत, ज्या 5 जिल्हा परिषदेमध्ये ज्या ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ओबीसीसाठी आपण रिझर्वेशन ठेवलं त्या सगळ्या जागा या संदर्भातलं ओबीसी आरक्षणामध्ये जास्तीत जास्त न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची या पुढच्या काळामध्ये राहणार आहे। आम्ही या संदर्भातलं एक आंदोलन उद्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर घेणार आहोत, त्याचबरोबर या संदर्भातलं निवेदन सन्माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे देणार आहोत। माझं निवेदन या इकडे झालेलं आहे। काही ते याच संदर्भातले ताशेरे ओढले गेले की तुम्ही ही कमिटी फॉर्म करा, तुम्ही ही कमिटी का फॉर्म करत नाही, याच्यामध्ये जी डिले होत होतं त्याच्यामुळेच आज ही परिस्थिती राज्यावर आलेली आहे आणि त्याच्यामुळे राज्य शासनाला मुद्दाम म्हणून हे आरक्षण द्यायचं नाही आहे आणि त्याच्यामुळेच ही सातत्याने दिरंगाईचं काम राज्य शासनाकडनं करण्यात आलेलं आहे। तर मात्र ज्या ठिकाणी निवडणूक आहे तिकडचा जर इम्प्रेस डाटा तयार केला असता तर तिथं आरक्षण मुद्दा झाली असती आणि हे लवकरात लवकर काम झालं असतं? निश्चितपणे कमी या कामाची सुरुवात जर राज्य शासनाने लवकरात लवकर केली असती, आज जी भूमिका त्यांनी मान्य केलेली आहे हीच भूमिका त्यांनी अगोदरही मान्य केली असती तर निश्चितपणे बऱ्यापैकी आज हा प्रश्न एवढा जटिल झाला नसता आणि त्याच्यामुळे उद्या भारतीय जनता पार्टी पूर्ण राज्यामध्ये या संदर्भातलं आंदोलन हे प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इकडे घेणार आहे आणि या संदर्भातलं निवेदन आम्ही कलेक्टरांकडे देणार आहोत। सर, ओबीसीच्या आयोगाची भूमिका काय असणार आहे आणि हे ओबीसीचे नेते म्हणून पुढे येण्याची शक्यता वाटते का? या ओबीसीचा नेता अजून व्यवस्थित मिळाला नाही का? ओबीसी समाजांचे नेते हे वेगवेगळ्या याच्यामधनं वडेट्टीवार जे जरी म्हणत असतील की त्यांना ओबीसी समाजाचा नेता व्हायचं असेल तरीही ते त्या सत्ताधारी पक्षाचे महत्त्वाचे मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे एक महत्त्वाचं खातं असताना या संदर्भातलं त्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांकडे हा विषय लावून धरला पाहिजे होता, ते का लावून धरू शकले नाहीत? आज खरं तर सत्ताधारी पक्षामध्ये भुजबळसाहेब असतील, वडेट्टीवारजी असतील, यांनी हा विषय मार्गी लावायला पाहिजे होता पण त्याच्यामध्ये ते अपयशी झालेले आहेत हे सिद्ध झालेले आहे। आरक्षण मिळाल्याचा निवडणुका होऊन देणार आहे का? या राज्यव्यापी कसं प्रकारचं आंदोलन असणार आहे तुमचं? निवडणुका हे निवडणूक आयोग कॉल करतं आणि त्याच्यामुळे ह्या संदर्भातली भूमिका भारतीय जनता पार्टीची स्पष्ट आहे। ज्या ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणाची मागणी ही भारतीय जनता पार्टीने केली होती आणि या ज्या पोटनिवडणुका लागलेल्या आहेत, या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत याच्यामध्ये ओबीसी समाजाचेच उमेदवार भारतीय जनता पार्टी उभं करणार। नाना पाटोलेंचं वक्तव्य आहे की राज्य सरकार कुठेतरी अपयशी पडले, पुन्हा एकदा नाना पाटोले असं उद्गार केले आणि कुठेतरी आघाडीमध्ये मी मगाशीच सांगितलं की सत्ताधारी पक्षाच्या एका महत्त्वाच्या घटकाने म्हणजे महाविकास आघाडीमधलेच काँग्रेस पक्षाने याच्यामध्ये नाना पाटोले जे त्यांचे राज्याचे अध्यक्ष आहेत त्यांनीच राज्य शासनाच्या या भूमिकेबद्दलचा प्रश्न उचललेला आहे आणि राज्य शासनाने आता त्याचा खुलासा करावा। त्याचबरोबर वडेट्टीवारजी ओबीसी आरक्षणासंदर्भात ज्यावेळेस भूमिका मांडतात
आणि त्यावेळेस त्यांच्याच पक्षाचे जे राज्याचे अध्यक्ष आहेत तेही म्हणत आहेत की राज्य शासन याच्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे, त्याच्यामुळे